आला होता इथे रात्रभर इथेच होता. खूप इमोशनल झालं होतं. तसाच येतो मी ओळखते ना त्याला. तुझं काहीतरी गैरसमज झालाय का? प्रेमही तितकंच उत्कट करतो आणि द्वेषही टोकाचा. हातचं काही राखून ठेवत असेल जे मनात येईल ते बोलून टाकतो. एखाद्या गोष्टीचा ध्यास घेतला ना किती पूर्ण केल्याशिवाय राहणार असते. वेदनते ऐकणार आहे. मृण्मयी, सही केलीस तू पेपर्सवर? नाही अजून. का? कौशल, नातं तुटायला एक क्षणही पुरेसा होतो पण नातं जुळायला खूप वेळ लागतो. आय नो इट. पण अर्धी कच्ची अविश्वासाच्या पायावर उभी असलेली नाती पुढे चालवायला सुद्धा खूप त्रास होतो दोघांनाही. कौशल, माझं कुठे चुकतंय सांगा ना. मी बदलायला तयार आहे पण नाही. चूक तुझी एकटीची नाही आहे, माझीही आहे. रदर माझीच आहे. त्यावेळेला मी भावनेच्या भरात तुला म्हणजे मला त्यावेळेला खरंच असं वाटत होतं की मी तुझ्यावर खूप प्रेम वगैरे करतो पण त्या सगळ्या त्यावेळेच्या क्षणिक फिलिंग्स होत्या. त्यावेळेचा उमाळा होता तो. तुमच्याकडून असेल पण माझ्याकडून नाही. असेलही पण आत्ता या क्षण मी काय करू मला सांग. मला मान्य आहे की तू माझ्यावर मनापासून प्रेम करत होतीस. होते नाही. आज आपण दोघं एकत्र राहू शकत नाही हे सत्य आहे. आणि आज तुझ्यापेक्षा माझी आणखी कुणाला तरी खूप जास्त गरज आहे. प्लीज